तोडक्या मोडक्या पगारावर काम करणारे हे होमगार्ड आपलं उपजीविका कशा तरी पद्धतीने भागवत असतात. असे जामखेड येथील होमगार्ड अहमदनगर येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेले असताना त्यांचा हृदय विकाराच्या झटक्यानं झोपेतच मृत्यू झालाय. त्यामुळे जामखेड शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना जामखेड येथील अमरधाम येथे शासकीय इतमामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. होमगार्ड सतीश सुभाष जगताप वय 29 राहणार तपनिशर गल्ली जामखेड. हे जामखेड येथील पोलीस ठाण्यात 12 वर्षापासून होमगार्ड कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सध्या अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी 7 डिसेंबर रोजी जामखेडहून एकूण 27 होमगार्ड कर्मचारी गेले होते. त्या अनुषंगाने नगर येथे बाहेरून आलेले पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या निवासाची पोलीस मुख्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. शुक्रवारी आपली ड्युटी करून रात्री जगताप हे पोलीस मुख्यालयातच सहकाऱ्यांसमवेत झोपले होते. मात्र रात्री झोपेतच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही बाब सकाळी जगताप यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आली. जगताप यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप होमगार्ड संघटनेकडून करण्यात येत आहे. जगताप यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जामखेड येथील अमरधाम या ठिकाणी अंत्यविधी दरम्यान पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व होमगार्डचे नागेश घायाळ व होमगार्डच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिण्यात आली. यानंतर पोलिसांनी 3 फैरी हवेत झाडून सलामी दिली. नंतर शासकीय इतमामात जगताप यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी दरम्यान पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, नगर पथकातील फलटण नायक भोसले सटाणकर, कर्जत पथकाचे समुपदेशक घोडके मॅडम, नगरसेवक संदीप गायकवाड, मोहन पवार, कैलास हजारे, सरपंच हवा सरनोबत, शरद कारले, होमगार्ड कर्मचारी अकबर शेख, विजय घोडके, नितीन देशपांडे, कुंडलिक अवचरे सह अनेक पथकातील कर्मचारी उपस्थित होते. जगताप यांच्या पाठीमागे आई, पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. पोलीस सेवेमध्येच होते. लहान भाऊ त्यांच्या का 2 नंबरचा भाऊ होता त्यांच्या खालचा, तो आला. आपला जीवन प्रवास करत असताना बाळासाहेब एक अत्यंत हसरं व्यक्तिमत्व होतं. जीवन जगत असताना, गल्लीमध्ये राहत असताना कोणालाही चुकून वाईट न बोलणारे बाळासाहेब, प्रत्येक स्त्री पुरुषाचा आदर करणारे बाळासाहेब, आज देशाचीच म्हणावी लागेल जरी ते राज्य राखीव होमगार्डमध्ये असले आणि त्याच्यानंतर पोलीस खात्यात देश सेवा, तरी देशाचीच सेवा करताना आज आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. वीर हे अहमदनगर येथे महानगरपालिकेच्या निवडणूक अनुषंगानं आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानकपणे पहाटे हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या या निधनातून जी काही त्यांच्या कुटुंबावरती शोककळा पसरली आहेत, त्यांच्या संपूर्ण परिवाराला यातून बाहेर पडण्याची परमेश्वर शक्ती देऊत, त्यांच्या कुटुंबीय त्यांच्या मृतात्म्यास
चिरशांती लाभून अहमदनगर पोलीस दल, अहमदनगर गृहरक्षक दल, जामखेड पोलीस यातर्फे मी त्यांच्या मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण. कुटुंबातील एक व्यक्तीच परमेश्वराने आमच्यापासून हिरावून घेतला, काळाने झडप घातली. खरं म्हणजे आमच्या हातात जे पाची बोटं जे होते ते पाची बोटातलं एक बोट निसटलं गेलं आणि जे माझ्या सहकार्याच्या घरावरती सतीश सुभाष जगताप वय 39 त्यांच्या परिवार जी दुःख परिस्थिती निर्माण झाली आहे या दुःखामध्ये जामखेड पथकातील पूर्ण सैनिक त्या दुःखामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या सदैव पाठीमागे राहतील. परमेश्वर त्यांच्या चरणाशी चरणापाशी सतीश सुभाष जगताप यांना जागा देव ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. प्रतिनिधी अविनाश बोधले, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.